www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel, and to get alerts, press bell icon. तीन विकेट्स गेल्यात पुन्हा एकदा ओव्हर दरम्यान आसिफ शेखच्या बॅट मधून सूर्यप्रकाशचा फटका, चेंडू हवे तो इथं मात्र जेल सुटलाय, चेंडू वन बाउन्स व्यापार चार रन. आसिफ शेखचा जेल सोडलाय, चार धावा जरूर येतील आणि मैदानाच्या आसिफ शेख नावाचं वादळ निर्माण शकतं. एकदा तयार ओव्हर दरम्यान आसिफ शेखच्या बॅट मधून ही आहे वाघोलीची पॉवरफुल ताकद, चेंडू फेकून दिलाय सीमा पार, खणखणी षटका. दिलीप काळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं प्राइज असेल आसिफच्या. संघाची धावसंख्या 65, 65 धावा धावपाले खबर. पुन्हा एकदा पुढील चेंडू या दरम्यान आसिफ शेख पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल बेहतरीन स्ट्रोक आसिफ शेखच्या पॅड मधून सहा धावा. दोन चेंडू दोन खणखण षटकार आसिफ जो मात्र खेळतोय या षटकारासाठी देखील संघाचे संघ मालक डीके दिलीप काळे यांच्याकडून 500 रुपयाचा प्राइज असेल. दोन चेंडू दोन या मात्र खेचलेत, फार मोठी अतिवाजी आसिफ शेखच्या माध्यमातून केली जाते. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू डिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूवरील एक सिंगल, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, चेंडू सीमा पार, फरार, चौकार, चार रन. संघ धावसंख्या वाढेल 75, 75 धावा धावपलकावर तीन विकेट या मात्र गमावल्या. सात षटक मैदानाची संपली, 75 धावा या मात्र धावपलकावर आहेत. 22 या धावसंख्येवर खेळतोय आसिफ शेख आणि या दरम्यान आसिफ शेखच्या बॅट मधून गुडघाटे तमाशा देत चेंडू सीमा पार, षटकार. या षटकारासाठी देखील संघाचे संघ मालक डीके दिलीप काळे 500 रुपयाचं पारितोषिक असेल. प्रत्येक षटकाराला मात्र आसिफला 500 रुपयाचं पारितोषिक. 82 धावा धावपलकावर जे मात्र पाहायला मिळतात, एक दर्जेदार कामगिरी आसिफ जो मात्र मैदानाच्या आत करतोय. पुन्हा एकदा पुढील चेंडू पुन्हा एकदा चेंडू सीमारेखेचा वेध घेतो आसिफ शेखच्या बॅट मधून, चेंडू सीमा पार, आसिफ शेख पॉवरफुल षटकार. संघात धावसंख्या वाढेल जाऊन मात्र पोहोचते 88 धावसंख्या. आसिफ शेख नावाचं वादळ मैदानाच्या गोंगवताना पाहायला मिळत. उमेश कात्रे आणि या दरम्यान पुन्हा एकदा सूर्यप्रकाशचा फटका, वन बाउन्स, ये रास्ते है चार के, चार रन चौका. संघात धावसंख्या वाढील 92 धावाच्या मात्र धावपलकावर पाहायला मिळत. संघ धावसंख्या वाढेल 92 धावा, तीन फलंदाज बाद. ओ आसिफ शेख डीप फाय लेगला गुडघाटे तमाशा दे, पॉवरफुल सक्सेसफुल लागांची धाड आणि आसिफ शेख फोडतोय पार. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, लाजवाब, दर्जेदार, क्लासिकल फलंदाजी आसिफ शेखच्या माध्यमातून. या षटकारासाठी देखील संघाचे संघ मालक डीके दिलीप काळे 500 रुपयाचा प्राइज.
छोटी मागणी या खेळाडूला आहे. आज आपल्या घरच्या मैदानावर प्रेक्षक वर्गाची मन जिंकते. ओ या दरम्यान आसिफ शेखच्या बॅट मधून चेंडू सीमारेखा बाहेर की आत. चेंडू वन बॉल चार रन चौकार फरार. चार धावा येतात आणि या चौकाराच्या मदतीनं संतोष जॉन तांबे आणि दिलीप भाऊ काळे मालकीचा पन्हाळा पॅन्थर्स 103 धावा धावपळकावर शतक जे मात्र पूर्ण करतोय. तीन फलंदाज बाद 103 धावा 13 चेंडू 49 धावसंख्येवर घेतोय आसिफ शेख. शतक क्रमांक 9 जे मात्र मार्गस्थ आहे. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल आणि या दरम्यान आसिफ शेखच्या बॅट मधून चेंडू सीमारे सापार. षटकार. आसिफ शेख या स्पर्धेतलं आपलं पहिलं अर्धशतक पूर्ण करतोय. दुसरा अर्धशतक पूर्ण करतोय लाजवाब फलंदाजीचा नजराला आसिफ शेखच्या माध्यमातून. सेकंड फास्टेस्ट 50 या टुर्नामेंट मधली 14 चेंडू मध्ये आसिफ शेख पूर्ण करतोय. 55 धावा 6 षटकार 4 चौकार आसिफने जे मात्र खेचलेत. कुंदनवर फार मोठं आक्रमण. संघ धावसंख्या वाढेल 109 चालू असेल लढत. राजगड रायडर्स त्यांच्या विरोधात पन्हाळा पॅन्थर्स. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान आसिफ शेख बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षक चेंडू खाली चेंडू सीमा पार फरार चौकार 4 रन. आसिफ शेखच्या पाड मधून पुन्हा एकदा एक खणखणी चौकार. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान आसिफ शेख या स्पर्धेतला सर्वात दूरचा षटकार. वॉट अ स्ट्रोक. आसिफ शेखच्या बॅट मधून षटकार 6 संघाची धावसंख्या वाढेल 122 धावा. आसिफ शेख 18 चेंडू 67 धावांसंख्येवर खेळतोय. 7 षटकार 5 चौकार 16 चेंडू 25 झाले. या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 23. 8व्या षटकात आल्या 24. 7व्या षटकात आल्या 25. हैदराबाद आसिफ शेखच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा एकदा अनिल तयार. ओ या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका. पुन्हा एकदा खेळ सुटला चेंडू सीमा पार आणि या स्पर्धेतील सर्वात हाय स्कोर आसिफ शेखच्या नावावर जाऊन पोहोचतोय. 73 धावा वैयक्तिक आसिफने ज्या मात्र बनवल्या गेल्या. 73 धावा आसिफ वैयक्तिक खेळतोय. संघाची धावसंख्या 129 129. 4 विकेट गेल्यात आसिफ शेख. आसिफ शेख आणि फक्त मैदानाच्या आसिफ शेख एक लाजवाब पार्टनर करताना पाहिले. 23 चेंडू 77 धावांची पार्टनरशिप जी मात्र पाहायला मिळते. ओ या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका. वन बॉल चेंडू सीमा पार खणखणी चौकार 4 रन. संघ धावसंख्या वाढेल 133 धावा धावपळकावर 4 फलंदाज बाद. आणि फुलटाच चेंडूला फेकून दिला सीमा पार. आसिफ शेख वादांची धार फोडतो पार फिरत. षटकार येतोय. संघ धावसंख्या वाढेल 141 धावा 4 फलंदाज बाद. आसिफ शेख 23 चेंडू 8 षटकार 7 चौकार 85 धावसंख्या. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर अनिल पोपळे तयार. आणि या दरम्यान आसिफ शेख वेगांची धार फेडला पहाड. या स्पर्धेतील सर्वात दूरचा षटकार देखील खेळतोय. 147 धावा धावपळकावर 24 चेंडू 9 षटकार 7 चौकार 91 धावा नाबाद. आसिफ शेखसाठी एकदा जोरदार काळा. अप्रतिम खेळी लाजवाब कामगिरी आसिफ शेखची. एक जबरदस्त इनिंग जी मात्र आसिफ शेखने खेळली आहे आणि तमाम क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील